मित्र हो नमस्कार। आज लातूर लाईव्हच्या विशेष लाईव्हमध्ये आपलं स्वागत। लातूर ही कलावंतांची खाण आहे, गुणवंतांची खाण आहे आणि शिक्षणातल्या तज्ज्ञांची पण खाण आहे। लातूरच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये बाळकृष्ण धायगुडे या नावाशिवाय कुठलंही पुस्तक तयार होऊ शकत नाही, त्यांची दखल आपल्याला घ्यावीच लागेल। सुमारे 40 वर्ष त्यांनी नाटक केलंय। दुसरी गोष्ट, त्यांनी अतिशय संघर्षामधनं शिक्षण घेतलं, ते लॉजवर काम करायचे आणि शिक्षण घ्यायचे। मी अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे। दररोज जवळपास मी लॉजवर त्यांच्याकडे जायचो, गप्पा मारायचो, नाटकांच्या गोष्टीबद्दल बोलायचो। अर्थात ते मला सिनियर आहेत। मी जरी नाटकातला असलो, मी ज्युनियरच आहे। बाळासाहेबांनी राज्यनाट्य स्पर्धा, भल्या भल्या मोठमोठ्या गाजलेल्या एकांकिका स्पर्धा, अशा स्पर्धांमधून अभिनयाची अनेक पारितोषिकं मिळवली आहेत। शिवाय ते उत्तम नाट्य लेखक सुद्धा आहेत। बाळासाहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं शिक्षण ते नाटकातलं पहिलं पदार्पण, हा प्रवास थोडक्यात सांगा। सर्व रसिकांना नमस्कार, प्रेक्षकांना नमस्कार। रवीना आज मला इथं बोलावलं, खूप खूप आनंद होतोय। आणि पहिलाच प्रश्न त्यांनी असा टाकलाय की माझ्या भूतकाळाकडे मला खेचून घेऊन जाणारा। रवी, तू त्यावेळेस मला जवळून पाहिलंयस की आता बोलता बोलता तू बोललास की मी लॉजवर वगैरे काम करायचो, त्याही पेक्षा खडतर त्या अगोदरचा काळ आहे की साधारणतः 1975-76 सुमारास माझे वडील वारले आणि सर्व घराची जिम्मेदारी तुमच्या राहिली, माझ्या एकट्यावर पडली। मग आई, माझा धाकटा भाऊ आणि मी, आई म्हातारी आणि सगळं, म्हणजे त्या काळामध्ये 13-12 वर्षी माझ्यावर सगळं येऊन पडलं। काय करायचा हा प्रश्न पडला। शिकायची तर अतोनात इच्छा होती रवी माझी, शिकलं तर पाहिजे आपण, यातनं बाहेर पडायचं म्हणजे शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, पर्यायच नव्हता असा की। आणि बाकी माझ्या घरामधलं जी परंपरा वगैरे सगळी होती, कुणीही शिकलेलं असं नव्हतं असं, सगळे अंकछाप किंवा थोडेफार पुस्तकाची अक्षराची ओळख असणारी माणसं। पण मला शिक्षणाचं इतकं वेळ लागलेलं होतं की शिकायचं। त्या काळामध्ये मी, तू ज्या असा मला ती आत्मप्रयोगी वाटेल, पण संघर्ष हा शब्द मला आता सांगायला काही आत्मप्रयोगी वाटणार नाही, की त्या काळामध्ये मग मी काहीही काम केलं, रस्त्यावर मजुरी केली, खड्डे खोदले, खारीमोरी सारखा जो धंदा असतो गाड्यामध्ये अडकवून ते विकणं, खारीमोरी म्हणत विकणं, भाजीपाला विकणं, असे सगळे प्रकार त्या काळामध्ये मी केले। पण एक लक्षात ठेवलं की शिकायचंय मला, आणि शिक्षणाशिवाय ह्यामधून मुक्ती नाही। हे जर आपलं परिवर्तन करायचं असेल आपल्यामध्ये, किंवा ह्या सगळ्या दुष्टचक्राला छेदायचं असेल, तर शिक्षण महत्वाचं आहे। बरोबर, हे घेतलं आणि मग शिकत गेलो। पण शिकताना काय व्हायलं की मग शिक्षण आणि उपजीविका ह्या दोन गोष्टी येऊ लागल्या। मग म्हणजे एक मी ठरवलं की यार, आपण पार्ट टाइम एखादा जॉब करून, आता अलीकडे जॉब हा शब्द आलाय, पण पार्ट टाइम नोकरी हा त्या काळामध्ये होत असत। आता पोरं जॉब म्हणतात, मला ते वाटतं अरे जॉब झाला का, नोकरीचा जॉब झाला। तर अशा नोकऱ्या शोधायचो मी, आणि त्या ठिकाणी मग कॉलेज हे करायचं आणि हे करायचं। मग त्या काळामध्ये मग बरेच चांगली माणसं मला भेटली की ते मला कौतुक करायचे की अरे पोरगा शिकतोय ना, मग त्याला थोडं प्रोत्साहन द्या वगैरे वगैरे। तर ते इंडिया लॉज, तुला तुझी माझी नेहमी तिथं ओळखवायची, ओळखवायची म्हणजे भेटवायची, आणि तासन तास, दोन दोन तास तू माझ्याशी गप्पा मारत बसायचास, आणि तूही असा मस्त सवंगडी वाटायचास मला, सगळं शेअर करणार, कित्येक गोष्टी तुम्हाला त्या काळामध्ये शेअर केल्या होत्या तुम्हाला, आणि मस्त मजा वाटायची त्यातलं। त्या काळामध्ये मग लिखाणामध्ये काय यावं वगैरे हे बहुतेक ते नाट्यबीजे तिथंच केली गेलेली असावी असं मला वाटतंय। पण ह्या सगळ्या प्रवासात थोडं 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 बाहेर पडलो आणि मग ठरवलं एकदा की आपण आता नोकरी वगैरे फार प्रचंड जिक्रीचं काम झालंय, वशिला अमो भ्रष्टाचार वगैरे त्या काळात होता होता होता, आणि तर काही अजून पुसला गेला असंही काही नाही अजून। तर मग मी विचार केला की आपण वकिली करावी का, म्हणून मी लॉ ला ऍडमिशन घेतलं रवी, आणि लॉ ला ऍडमिशन घेतलं। लॉ शिकत शिकत गेलो, त्यात काळात नाटकाचा छंद लागला होता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी मी करत होतो, आणि एके दिवशी झालं की हातात पत्र आलं की तुमचं बँकेत सिलेक्शन झालं आहे, हैदराबाद बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद। आणि आईला दाखव, आई खुश, माझे मित्र खुश, तुला सुद्धा त्यावेळेस सांगितलं की अरे रव्या मला
बँकेचा कॉल आलाय आणि तू मला म्हणालास की आता त्या लॉजच्या किंवा वकिलीच्या भानगडीत पडू नकोस, कारण पहिला जो काळ आहे संघर्षाचा त्यातला जे आपण स्थावर व्हायचा तो खूप मोठा आहे, त्यामुळे पटकन तू उपजीविके साधन म्हणून नोकरी पकड. आणि मी नोकरी पकडली आणि मग होत गेलं सगळं असं असं तो काळ आहे. आता हे कधीतरी विस्ताराने यावं असं वाटतं ह्या लोकांसमोर, ह्या नवीन पिढीसमोर यायला पाहिजे. तुमचा तुमचा जीवन संघर्ष छोटेका पुस्तिकेत होत नाही, यायला पाहिजे. वाटल्यास तुम्ही बोला, पुस्तिका मी लिहितो. थोडक्यात तुम्ही स्वागत करा आणि माझं स्वागत करा लिखाणासाठी. ते छोटीशी पुस्तिका काढू आपण, फुकट वाटू लोकांना. त्यामुळे आणि आता आपल्याला बाळकृष्ण धायगुडे पुस्तक लिहिताय छोटस 40-50 पानाचं, त्यासाठी 1,000-2,000 रुपयाची मदत करायला मीही करेन, तुम्ही काय कराल आणि तुम्हाला प्रायोजक म्हणून यायची जबाबदारी. प्रश्न पैशाचा नाहीच आहे, पैसा आपण कुठूनही उभा करू आपण, पण कसं माहिती किती वाचलं पाहिजे कोणती. मला काय वाटतं माहिती की ही जी नवीन पिढी आहे की आता सगळं जे आहे कॉन्सन्ट्रेट शिक्षण शिक्षण शिक्षण, अरे शिक्षणाशिवाय सुद्धा तुम्ही तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला म्हणतो व्यक्तिमत्व विकासाचे जे काही अंग असतात आपली त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये असं असं ते मला असं वाटतं. आज लातूरच्या या मुलाखतीमध्ये, लातूर लाईव्हच्या या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला एक उपाधी देत आहे, ती आपण नाही आवडली माझं नाही आवडली तुम्हाला आनंद, तुम्हाला मी नटसंघर्ष असं नाव देतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. अरे वा, ही नटसम्राट वगैरे असं मला तू नट म्हटलं म्हटलं की ती नाही माझ्यासाठी नाही असं वाटलं, पण नटसंघर्ष क्या बात आहे. आणि ही मी अभिमानाने मिरवेन मी, आणि ही उपाधी कुठून मिळाली म्हणून तुझं नक्की नाव सांगेन. आतापर्यंत साधारणतः किती एकांकिकातून कामं केली आणि किती नाटकातून कामं केली अंदाजे समान तशी मोजदात करता येणार नाही. कारण एक माझी मी स्वतः लिहिलेली नाटकं एक 20-22 नाटकं म्हणजे एकांकिका विशेषतः एकांकिका 20-22 एकांकिका माझ्या झाल्या आणि बऱ्यापैकी चालल्या गाजल्या वगैरे वगैरे असं म्हणता येईल आपल्याला. आणि नाटकं किती केली म्हणतं मग राज्य नाट्य स्पर्धा कामगार नाट्य स्पर्धा मोठी नाटकं यामध्ये बरंच झालंय असं. बरं आता तुम्ही स्थिर आहात. स्थिर आहे म्हणजे बँकेत नोकरी आहे, पोटा पाण्याचं भागते चांगलं. तुमचं कुटुंब स्थिर आहे. कुटुंब स्थिर आहे. तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की मी नटवर्य रवींद्र गोंडे सरांच्या संघटनेचा सचिव होतो. बरोबर आहे. बालनाट्य शिबिर त्या काळातले अजूनही लोक नाव घेतात त्या गोष्टी, बरीच लोक पुढे आली. जवळपास 18-19 वर्ष आम्ही उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्या बालनाट्यातल्या शिबिराचे नाव म्हणजे लहान मुलांना स्वतः खाऊ घालायचे दर रविवारी. आणि वैशिष्ट्य असं होतं गोवंडे काकू म्हणजे सरांच्या मिसेस, एक नाश्ता पुन्हा कधीच रिपीट करायचा नाही. 15 दिवस 15 नाश्ते आणि 16व्या दिवशी समारोप, त्या दिवशी मुलांनी डबे आणायचे. आणि दुसरी गोष्ट आणखी की असं काही नाही की विशिष्ट समाजातलीच ती नाही कुठलंही कसलंही म्हणजे त्या वडारगलीतलं वडारीचं पोरे त्यामध्ये असायचं, त्यामुळं इतकं वेगळं असायचं वातावरण म्हणजे त्याला एक सांस्कृतिक आणि सामाजिक या दोन अंगाने ते शिबिर चालायचं. त्याच्यामध्ये आम्ही नाटक संगीत चित्रकला सगळ्या मूर्तीकाम आरोग्य योगासन तुम्ही सगळे तज्ञ लोक दरवर्षी दर शिबिर आणि 16 दिवस 15 तज्ञ असायचे, शिवाय मी असायचो आणि गोंडे सर असायचे. मला मी नाटकात फारशी कामं केलेली नाहीत, पण माझा कल लिखाण आणि दिग्दर्शनाकडे अजूनही आहे. तुझ्या कविता त्या कॉलेजमध्ये असते, तुझ्या कविता तुझ्या कवितेमुळे मी तुझा फॅन झालो होतो अगोदर. तू एक एक कविता वाचून दाखवा बसले म्हणजे तू माझ्यापेक्षा लहान होतास आणि ही कविता केली अरे हे वेगळं काहीतरी रस आहे ना असं वाटायचं मला, काहीतरी ही वेगळीच कविता असायची. अरे मग तुझी माझी मैत्री झाली आणि मग छानच जमली. तर शिबिरांचा अनुभव जवळपास 17-18 वर्षाचा माझ्याकडे आहे. तुमचा नाटकाचा जो काळ आहे तो जवळपास 40 वर्षांचा आहे, तुमच्याकडेही मोठा अनुभव आहे. तुमचे कसे कदाचित माझ्याकडे कमी कमी अनुभव असेल, पण माझ्याकडेही चांगला अनुभव आहे, खूप चांगला. तर आपण मी काय म्हणतो हे गोंडे सरांच्या स्मरणार्थ आपण दिवाळी आणि उन्हाळा याच्यामध्ये सुट्ट्यामध्ये लहान मुलांसाठी शिबिरं घ्यायची का? नक्की घ्यावी माझाही विचार तसा आहे आणि मी सर्वतोपरी मदत करीन.
मी काय म्हणतो माहिती का, की आता गोंडे सरांचं घर हे ते शिबिराचं एक ठिकाण होतं, ठिकाण होतं. अजूनही जनमानसामध्ये आमच्या सारखे आता त्यातनं बाहेर पडल्या माणसामध्ये आहे ते. पण आणि लोकेशन बदलूयात का, कारण मी माझ्या घरी लोकेशन बदलूयात, पत्रकार भवनाचा हॉल रिकामा असतो तोही आहे, आणि मी आता जिथं राहतोय तिथे मी एक हॉल काढलाय मी, बरं का रवी, एक हॉल काढला असं की बाबा समजा मी उद्या बँकेतनं रिटायर वगैरे झालो की तिथे काहीतरी ह्या लोकांना पोरांना वगैरे बोलत, साधारण हॉल किती मोठा आहे, साधारणतः बरंच मोठा आहे, आता ह्या हॉलपेक्षा दुप्पट तिप्पट हॉल असेल असेल, तिप्पट हॉल, हो हो हो, म्हणजे ते तसंच केलं मी. आणि डोक्यामध्ये तेच होतं की गोंडे सरांचं शिबिर त्या काळात मी बघितलेलं, तर तसं एक काही करता येईल का, ह्या निमित्तानं एक गेट टुगेदर आपण करूया. आणि 17-18 वर्ष या फील्ड मध्ये म्हणजे शिबिर घेतल्यामुळं जी तज्ज्ञ माणसं आहेत ती माझ्या एका हाकेवर येतील, एका हाकेवर येतील. आपण कुणालाही मानधन दिलं नाही, गरज नाही त्या मानधनाची, आणि मुलांकडनं आम्ही फक्त 50 रुपये फी घ्यायचो, ती फक्त त्याची किंमत राहील म्हणून किंमत राहील. बरोबर तर या निमित्तानं आपल्याला काहीच नाही त्यामध्ये काही नाही. या निमित्तानं आपण या लहान मुलावरती चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करूया, आणि तुम्ही याबद्दल संमती दाखवली त्याबद्दल आपला अत्यंत अत्यंत ऋणी आहे. पण माझी एक विनंती असणार आहे की नटवर्य श्रीराम गोजगुंडे यांच्या नावानं जसा पुरस्कार दिला जातो तसा नटवर्य रवींद्र गोवंडे बाल नाट्य संस्कार शिबिर असं आपण त्याला नाव दिलं तर खरं बरं. दरवर्षी आपण तो एक पुरस्कार काढूयात, आपण पुरस्काराची गरज नाही आपल्याला, शिबिराला म्हणतो मी नटवर्य प्राध्यापक रवींद्र गोवंडे संस्कार शिबिर, शिक्षण शिबिर किंवा संस्कार शिबिर असं नाव द्यावं अशी मी तुम्हाला. हो हो, नक्की नक्की नक्की. चला, तुम्ही बरंचसं विषयांतर झालं. आता मला सांगा, तुम्ही इतके नाटके आहात, तुम्ही इतके नाटके आहात म्हणजे नाटकात खूप काम केलं. हे बऱ्याचदा म्हणत माझे आदराने बोलत, हे खूप चांगले नाटके आहेत बरं का, खूप चांगलं नाटकं करतात बरं का, नाटकं हा शब्द वापरतात, त्यामुळे अरे आता त्याचं अज्ञान असतं हा नाटक आणि नाटकं ते समजू शकतो मी, पण तू हे जाणीवपूर्वक वापरायचं मला कळतं. तुम्ही तेवढी वर्ष नाटकामध्ये कामं केली, नाटकं लिहिली, आपण या अंगाचा या गुणाचा तुम्हाला बँकेमध्ये बँकेच्या कामामध्ये काही फायदा होतो किंवा 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 तुम्हाला कधी मॅनेजर समोर नाटक करावं लागलं का? खरं सावकारी पावलो पावली आपल्याला नाटक करावं लागतं. येस, जीवन एक रंगमंचच आहे. येस 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 येस, पावलो पावली फक्त म्हटलं त्यातला अभिनय जर कसदार झाला तर ते नाटक वाटत नाही, उघडा पडला तर ते नाटक वाटत, लोकांची शिवाय खावा लागतात. आता समज मी बँकेत काउंटरला बसतोय, प्रचंड गर्दी आहे माझ्यासमोर, प्रचंड गर्दी आहे, आणि तुझ्यासारखा त्रासलेला एखादा ग्राहक आला माझ्यासमोर आणि हे असं कसं होत नाही असं होत नाही, समजा मी तिथे कसदार अभिनय केला, दमदार अभिनय केला, आणि काका मामा दादा सर मॅडम असं म्हणून मी त्यांना जर काही बोललो आणि ते हसल्या, माझा अभिनय कामाला आला ना, मला रौप्य पदक मिळालं अभिनयाचं असं समजेन ना. रौप्य सुवर्ण पदक म्हणतो मी तर प्लॅटिनम म्हणतो. कारण काय होतं मध्ये काय, एक गोष्ट सायकोलॉजी ओळखतो आपण, नाटक अभिनय काय असतो की प्रेक्षकांशी ना आपलं एक नातं जुळतो, आपण प्रेक्षकांच्या सायकोलॉजीचा विचार करून मानसशास्त्राचा अभ्यास करून आपण नाटक करत असतो, तो सगळीकडे उपयोगी पडतो. नाटक ही कलाच अशी आहे की सगळ्या कलांचा अंतर्भूत त्यामध्ये अंतर्भाव आहे, अंतर्भाव त्यामध्ये आता मला एक सांगा, या सगळ्या अनुभवाचा, नाटक हे भिन्न क्षेत्र आहे, शिक्षण हे भिन्न क्षेत्र आहे, पुन्हा बँकेतलं काम हे भिन्न क्षेत्र आहे, अशी अनेक अनेक भिन्न क्षेत्रामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागतं, पण प्रामुख्याने आपण हे तीन घेऊयात. या तीन क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं? उपजीविका म्हणून तर बँक आवडणं साहजिक आहे. ज्या दिवशी मी नोकरीला लागलो माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटला, बरोबर, पण त्या दिवशी माझं नाटक सुटलं का? नाही, नाटक सुटलं नाही. सामाजिक चळवळीमध्ये जे काम असं म्हणजे आता फारसं नाही पण आहे अजूनही, म्हणजे 40-50 वर्ष मी जे करतोय मी ती सामाजिक चळवळ अजूनही जिवंत आहे माझ्या. म्हणजे तुमचं तिन्हीवरती प्रेम आहे तेवढंच, तिन्ही मधून तुम्हाला आनंद मिळतो, शिक्षणातही मिळतो, नाटकातही मिळतो, सामाजिक कामातही मिळतो. आता एक शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न म्हणजे प्रश्न नाहीये, एक प्रकारचं निवेदन आहे. आपल्या त्या कॉलेजच्या काळामध्ये
पथनाट्याची टूम सुरू झाली होती. एक्झॅक्टली तुम्ही कोणतं काय नावाचं पथनाट्य केलं आणि किती प्रयोग केले? एक जात असतं नावाचं पथनाट्य त्या काळामध्ये केलं. आणि होतं कसं की त्या काळामध्ये लातूरमध्ये दंगली झाल्या होत्या. दंगल म्हणजे तसा तणाव सेन्सिटिव्ह वातावरण झालं होतं, बाबरी मशीद वगैरेचा काळ. आणि त्या काळामध्ये असं काहीतरी रस्त्यावरून काहीतरी करणं आवश्यक आहे असं वाटलं. मग आम्ही हे जी सगळे आपण सगळे जे होतो आपण सगळे मोहन माने संतोष सारखे आणि गुंठे गुंठे वगैरे सगळे सगळे लोक आणि ही सगळी लोक एकत्र म्हणजे अरे आपण कलावंत म्हणून आपण बसणं ह्या काळामध्ये योग्य नाही, आपण काहीतरी देणं लागतो आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या करायचं म्हणजे आपल्या कलेची एक हौसही भागते आणि समाजाचं काहीतरी प्रबोधनही प्रबोधनही होतं आणि समाजाला आपण काहीतरी देऊ शकतो आणि काहीतरी प्रश्न सोडवण्याच्या कामी आपली कला उपयोगी पडते असं. याचे तुमच्या पथनाट्याचे किती प्रयोग झाले अंदाजे सांगा? एकट्या मोहनमाननी 100 वर प्रयोग केलेत, कामे मी केलेत त्यामुळं आता म्हणजे 100 प्रयोग झाले असं आपण म्हणत ते बरं बरं होईल. सांगितले लातूरमध्ये पथनाट्य करणारी 3 माणसं 4 माणसं, एक मोहन माने, एक तुम्ही, एक सुनीता कुलकर्णी आणि मी सुद्धा. नोकरी रे नोकरी नावाचं पथनाट्य जवळपास म्हणजे 225 प्रयोग झालेले आहेत. आणि विशेषतः मला प्रत्येक कॉलेजच्या NSS कॅम्प मध्ये पथनाट्य करायला बोलवायचे आणि सगळ्यात एक मोठा अभिमानाची गोष्ट अशी की हे माझं पथनाट्य बाबा आमटेने बघितलंय. त्या आपल्या आपल्या कॉलेजला मधून सुरेश सर नावाचे सर होते, बिचारे वारले ते ओमप्रकाश मदन सुरे आणि त्यांनी आनंदवनची टूर काढली. मग आपल्या माझ्या त्या पथनाट्यामधली 4-5 लोक माझ्या असत होती, मला 12 रूप लागायचं. तर तिथं गेल्यानंतर एक दिवस संपूर्ण जेवायचं आणि प्रॅक्टिस करायची, जेवायचं आणि प्रॅक्टिस करायची, जेवायचं आणि प्रॅक्टिस करायची, याच्या पिरियड काहीच केलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी बाबा आमटेंच्या समोर मदन सुरे सर म्हणाले की असं असं आहे, कलावंत आहे, खूप धडपडे आहे, सामाजिक जाणीव असलेला आहे आणि त्यांनी पथनाट्य बसवलंय, मग फक्त 30 मिनिटाचं आहे, आपण ते पहावं अशी आम्हाला विनंती, आम्हाला तो प्रयोग करा म्हणजे तुम्ही आम्हाला परवानगी द्या. बाबा म्हणले करून टाका. आणि त्यावेळेस बाबांच्या पाठीच्या करण्याचा मोठा प्रॉब्लेम होता, बाबा कायम झोपून असायचे. तर त्या पथनाट्याच्या शेवटी कन्क्लुजनला जेव्हा ते पथनाट्य यायला लागलं तेव्हा बाबा कमरेचा त्रास सहन करीत उठून त्यांनी शेवट बघितला, माझ्या पाठीवरून हात फिरवली, नाव गाव काय सगळं विचारून घेतलं. असो म्हणजे आता अलीकडे पथनाट्य होत नाहीत, अलीकडं पथनाट्य होत नाहीत पण सोशल मीडिया वाढलाय. ऐका माझं वाक्य पूर्ण करू दे. अलीकडं पथनाट्य होत नाहीत पण पथावर नाटकं खूप होतात. क्या बात क्या बात. या निमित्तानं एक दोन सामाजिक संदेश तुम्ही प्रेक्षकांना द्यावेत अशी मी विनंती करतो. रवी बरोबर आहे, सामाजिक संदेश हा नक्कीच दिला पाहिजे. मला एक वाटतं रवी बर का की संबंध भारतामध्येच म्हणजे मुलींचा जन्मदर जो आहे खूप कमी झालेला आहे, तो खूप कमी झालाय आणि लातूरमध्येही कमी झाला, लातूरमध्येही खूप कमी झालाय. पण काय माहिती की ह्या निमित्तानं सगळी यंत्रणा प्रबोधन करण्यामध्ये गुंतलेली आहे पण मानसिकता जी आहे म्हणजे आईबाबांची मानसिकता ती मुळातली आहे ती हळूहळू बदलायला पाहिजे. आणि जोपर्यंत महिलांना सामाजिक दर्जा चांगला मिळत नाही तोपर्यंत राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही, राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. तर आता लातूर जिल्ह्यामधला मुलींचा जन्माचा दर वाढलाय का कमी झालाय? सध्या तो बऱ्यापैकी वाढतोय असं जाणवतंय. असं आणखी वाढला पाहिजे आणि आणखी वाढलाच पाहिजे, नक्कीच वाढला पाहिजे. दुसरा संदेश द्या. अरे सगळ्यात महत्वाचा संदेश म्हणजे काय, लातूर कशासाठी प्रसिद्ध झालंय पाण्यासाठी. अरे माझ्या बँकेतले काही नॉर्थचे लोक येतात आणि त्यांना बँकेची ऑर्डर आली असते आपको लातूर में लाए, तो पहिले वो क्या बोलते अरे पाणी आहे की आपके लातूर में, वहां से पूछते. माझी मुलगी परवा IIT ला शिकते ती, तिने मला फोन केला, बाबा माझी एक मैत्रीण म्हणते तुम्हाला लातूर में पाणी आहे की पिणे को. अरे काय म्हणजे इतकं दुर्भिक्ष झालंय लातूर आपलं आणि नाव एवढं खराब झालंय आणि तरीही लातूरचे नागरिक
पाण्याचं संवर्धन कसं करावं हे अजून शिकलेलं अजून नाही. शिकलेले नाहीयेत. आणि आणि मी बघतो की नळ चालू असताना, महानगरपालिकेत नळ चालू असताना गटारी भरून काही तोडून काही भरून काही वाहतात. काही काही करतात काय त्यामुळे आपण काय पाण्याचं जर नियोजन नाही केलं वेळेत तर फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे. लातूरच नाही तर जगासमोर प्रश्न उभा राहणार आहे ही हो आहे. जाणीव. आणि आणि लातूर मधून पाण्यात पाणी मिळत नाही म्हणून स्थलांतर करायचं तर कुठं करायचं? कुठं करायचं? महाराष्ट्रामध्ये बघूच आहे. जवळपास सगळीकडे तसं पश्चिम महाराष्ट्र असं काही काही भाग मात्र चांगला आहे. दुसरी गोष्ट अशी की या पाण्यासाठी आपण 2016 मध्ये अत्यंत संघर्ष केला. बरोबर. आमदार अमित साहेब मी आम्ही दोघांनी मिळून एक सुकाणू समिती काढली आणि या सुकाणू समितीची बैठक आम्ही दर आठवड्याला 8 दिवसाला 4 दिवसाला घ्यायचो. त्याला कलेक्टर ही यायचे, त्याला खासदार पण यायचे आणि शहरामधली काही नगरसेवक मंडळी आणि पाण्याबद्दल तळमळ मंडळी आणि त्यात घेतली होती. तर आमच्या बैठका व्हायच्या, मग टँकरनं पाणी यायचं, मारामाऱ्या व्हायच्या. तर या सुकाणू समितीनं टंचाई संपेपर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये जलमित्र नेमले. हो हो जलमित्र जलमित्र कॉन्सेप्ट. टँकर आला की ते जलमित्र यायचे आणि नियमाने व्यवस्थित समान वाटप. आता आम्हाला सांगा की पाण्यामुळं जगभर आपलं आपली बदनामी झाली. रेल्वेनं पाणी आणावं लागलं आपल्याला, पण ते विसरून गेलो आपण. हा भारत देश इतका विसराळू आहे. एकदा विलासराव गमतीने असं म्हणाले होते की आम्ही 4.5 वर्ष काय करतो ते लोक मतदान करताना विसरून जातात. बरोबर बरोबर. आपण आज आमच्या स्टुडिओला भेट दिली, लोकांचं प्रबोधन केलं, आपले मनातले विचार मांडलेत, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, याबद्दल मी आपला अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद रवीशी आणि समस्त प्रेक्षकांचे धन्यवाद.